नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचं जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्या टिप्स फॉलो करून आपण सोयाबीनचं जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात पण अगदी महत्त्वाची माहिती आहे त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सगळ्यात पहिली आणि अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरणीची पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा टोकन पद्धतीनं किंवा मग बी बी एफ यंत्राने पेरणी केल्यास आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन हजार एकवीसच्या खरीप हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी आपण बी बी एफ यंत्रानंच पेरणी करा किंवा मग बी बी एफ यंत्र जर आपल्या भागामध्ये नसेल तर कशा पद्धतीनं पेरणी करायची सोबतच बी बी एफ यंत्राने पेरणी करत असताना त्यामध्ये तुरीचं आंतरपीक कसं घ्यायचं याबद्दलचा एक आपण व्हिडिओ टाकणार आहोत म्हणजेच सोयाबीन आणि तूर पेरणीची पद्धत किंवा सोयाबीन पेरणीची पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा बी बी एफ पद्धतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळतं त्यामुळं आपण बी बी एफ यंत्रानंच पेरणी करा त्यानंतर टिप्स नंबर दोन शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन उगलं नाही आणि त्यांना दुबार पेरणी करावी लागली त्यामुळे शेतकरी मित्रांनो दुबार पेरणीवर आपला खर्च होऊ नये याच्यासाठी आपण उगवण क्षमता तपासल्यानंतरच सोयाबीनच्या बियाण्याची पेरणी करा आणि जर आपल्या सोयाबीनची उगवण क्षमता साठ ते पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त असेल तरच आपण त्या बियाण्याची पेरणी करा म्हणजे आपल्याला दुबार पेरणीचं संकट येणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो टिप्स नंबर तीन तर बीज प्रक्रिया शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे आपण सोयाबीनची पेरणी करत असताना बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया तर दरवर्षी करतोच पण बुरशीनाशकाबरोबर आपण जीवाणू संवर्धनाची वीज प्रक्रिया केल्यास आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळं नक्कीच आपण वीज प्रक्रिया करत असताना बुरशीनाशक आणि सोबतच जीवाणू संवर्धनाची वीज प्रक्रिया करावी त्यानंतर शेतकरी मित्रांनो टिप्स नंबर चार खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या पिकासाठी खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे सोयाबीनच्या पिकाला पेरणी करत असताना कोणतं खत द्यायचं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तर त्या पद्धतीनं आपण खत व्यवस्थापन केल्यास आपल्याला सोयाबीनच्या पिकामधून जास्तीत जास्त उत्पादन मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो टिप्स नंबर सहा शेतकरी मित्रांनो मागच्या काही वर्षापासून सोयाबीनच्या पिकामध्ये खोडकीड आणि भुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण खोडकिडे आणि चक्रीभुंग्यामुळं सोयाबीनचे झाडं जळून जातात आणि त्यामुळं झाडांची संख्या कमी होऊन आपल्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट येते त्यामुळं शेतकरी मित्रांनो ही जी सोयाबीन आणि चक्रीभुंग्या सोयाबीनच्या पिकामध्ये चक्रीभुंगा आणि खोडकिडीची समस्या आहे तर ही सोयाबीनचं पीक उगवल्यानंतर बारा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा नंतर दिसायला सुरुवात होते त्यामुळं आपण सोयाबीनचं पीक उगवून झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसांच्या दरम्यान जर लिंबोळी अर्काची फवारणी केली तर आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये खोडमाशी आणि चक्रीभोंगा अन्नी घालणार नाहीत आणि त्यामुळं आपलं सोयाबीनचं पीक वाचेल आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीनची उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या दरम्यान लिंबोळी अर्काची फवारणी घ्यावी तर शेतकरी मित्रांनो या काही टिप्स फॉलो करून आपण सोयाबीनच्या पिकामधून जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकतो सोबतच आपण सोयाबीनच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंत सोयाबीनच्या पिकाचे व्यवस्थापनाचे व्हिडिओ वेळोवेळी आपल्यासाठी घेऊन येणारच आहे त्यासाठी आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणारं बेल आयकॉन दाबून अल सिलेक्ट करा जेणेकरून आपल्याला इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील